नमस्कार आज आपण शेतकरी राजा या कवितेचे रसग्रहण करणार आहोत या कवितेचे कवी आहेत कविवर्य शंकर बडे कवितेचे आशय सौंदर्य बघण्यापूर्वी आपण एकदा संपूर्ण कविता वाचून घेऊया शेतकरी राजा घरी मोत्याच्या गारासी पोटरी काम घरी मोत्याच्या पोट पोटरिका मरायल अस फुटक नसीब नाही कोणाच पाहल राजा आमाले म्हणती जस चिडवाच्यासाठी राजा आमाले म्हणती अस चिडवाच्यासाठी राहे साठी फाटक धोतर लुगड्याले बारा गाठी राहे फाटक धोतर लुगड्याले बारा गाठी केला उनीचा आडोसा नाई हिवाचं गाभेव केला उनीचा आडोसा नाही हिवाच गाभेव गाटा तुडवत गेलो नाई नसीबालेचे गाटा तुडवत गेलो नाही नाई नसीबालेचे पुढे कवी म्हणतात आता सुगीच्या वखती मग उगी हरकते आता सुगीच्या वखती मग उगी हरकते हल्या दऊन दूध दुध निंगते हल्या दऊ न दूध दुध निंगते असे सपन वांझोटे जीव झुलते असे सपन वांझोटे जीव त्याच्यात झुलते मन हरणाच्या वाणी भूल थापीले भुलते मन हरणाच्या वाणी भूल थापीले भुलते नेला बजारात माल नेला बजारात माल नाही हुंगल कोणी नेला बाजारात माल नाही हुंगल कोणी आला ताकाचाच भाव कोण ओर पल ताकाचाच भाव कोन ओर पल लोणी शेवटी शेतकऱ्याला प्रश्न पडलेलाय असा जीवाचा अकात कसा चालू वन वास असा जीवाचा अकात कसा चालू वन वास कवा पडन तोंडात सुखासुखी गोड घास कवा पडन सुखा सुखासुखी गोड घास वारा पाऊस याची परवा न करता शेतकरी शेतामध्ये सतत कष्ट करतो त्या कष्टाचं रूप त्याच्या शेतामध्ये पिकाच्या रूपाने उभं राहतं सुगीच्या दिवसामध्ये त्याच्या शेतामध्ये पीक उभं असलेला आपल्याला दिसतं शेतामध्ये छान कापूस दिसतो तुरीचं पीक दिसतं ज्वारीचं पीक दिसतं ही सर्व पीक डोलताना दिसतात तेव्हा त्याला जरा बरं वाटतं मनो मनोमन त्याला आनंद होतो कवी इथे म्हणतात आता सुगीच्या वखती मन उगी हरकते आता सुगीच्या मन उगी हरकते हल्या दौ नऊ दूध कवासा पाव पावसाळ्यापासून ज्याने पेरणी केलेली आहे निंदणी केलेली आहे वेगवेगळी खत दिलेली आहे आणि आता सुगीच्या मोसमामध्ये शेतात पीक उभं राहिलेलं आहे धान्याने कंस लवणलेली आहे कापसाला जी बोंड आहे ती फुटलेली आहे पांढरा शुभ्र कापूस शेतामध्ये दिसतो आहे आणि धान्याचे अगदी कणस जी आहे ती डवलाने डुलताना दिसत आहे अशा वेळी त्या शेताकडे पाहून तो आपले कष्ट क्षणभर विसरतो सुगीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याला खूप कामं असतात शेतातली खूप कामं त्याच्या वाट्याला आलेली असतात परंतु ह्या कामामध्ये का होईना ते डोलणारं पीक पाहून त्याच्या मनाला आनंद होतो त्याच्या मनाला क्षणभर विरंगुळा मिळतो त्याचं मन हरकणे हरकणे म्हणजे आनंदून जाणे मन त्याचं हरकून जातं त्याला आनंद होतो की नाही आता यावर्षी तरी आपल्याला भरपूर पीक येईल आणि मग भरपूर पीक आल्यानंतर त्यातून मिळणारे जे पैसे आहे जो मोबदला आहे त्यातून त्याच्या ज्या गरजा आहे त्याच्या ज्या इच्छा आहे त्याच्या ज्या आकांक्षा आहे त्या आकांक्षा आपल्याला पूर्ण करता येईल अर्थातच त्याच्या आकांक्षा कोणत्या असणार तर घरी पुरेसं धान्य आपल्याला भरता येईल किंवा इतकंच नाही तर मुलाबाळांना चार कपडे घेता येईल मुलगी लग्नाची असेल तर तिचं लग्न करता येईल मुलगा शिक्षणाचा असेल तर त्याला पुरेसं व्यवस्थित शिक्षण देता येईल एवढी अगदी छोट्या छोट्या आकांक्षा त्याच्या त्याने ठेवलेल्या आहे आणि त्यामुळे त्या इच्छा आपल्याला यावर्षी तरी पीक चांगलं जर झालं तर आपल्याला पूर्ण करता येईल असं त्याच्या मनाला वाटतं त्या कल्पनेनं तो आनंद तो परंतु शेवटी कवी म्हणतात हल्या दऊ न दऊ न दुध कवासा निघते मैस असेल ती बारकी का असेना तिची हाड दिसणारी का ना सशक्त नसेल परंतु कमीत कमी तिचं जर आपण दूध काढण्याचा प्रयत्न केला तर काही ना काही दूध ती देईल परंतु जो हल्या आहे की त्याला तुम्ही कितीही चारा पाणी केलं परंतु त्याचं जर तुम्ही दूध काढण्याचा प्रयत्न केला तर दूध काही निघणार नाही म्हणजे तो दिसायला जरी अगदी धष्टपुष्ट असला धडधाकट असला सुदृढ असला परंतु तो तुम्हाला दूध देऊ शकत नाही कितीही प्रयत्न केला तरी ते प्रयत्न कसे ठरणार आहे निष्फळ ठरणार आहे त्याचीच उपमा त्यांनी तुलना केलेली आहे ती शेतीशी की शेतीचंही तसंच आहे कितीही कष्ट केलं तरीही मात्र त्या शेतीमधून पुरेसं उत्पन्न मिळत नाही पुरेसा मोबदला त्याला मिळत नाही आणि म्हणून सुगीच्या मोसमामध्ये की जे स्वप्न त्याने पाहिलेलं आहे जो मनाला त्याला आनंद झालेला आहे की यावर्षी तरी भरपूर आपल्याला पीक येईल आणि आपल्या संपूर्ण इच्छा गरजा आपल्याला पूर्ण करता येईल परंतु शेवटी ती शेती आहे तिच्यामध्ये कितीही कष्ट केले तरीही तिच्यातून मोबदला कधीही मिळणार नाही पुरेसा मोबदला कधीही मिळणार नाही इथे निराशावादी वृत्ती आपल्याला कवीने निराशावाद व्यक्त केलेला निराशा वर्षा आहे की हा निराशावाद त्या शेतकऱ्याच्या मनात का निर्माण झालेला आहे की जो वर्षानुवर्ष शेतामध्ये राबतो आहे दरवर्षी राबत असताना यावर्षी तरी भरपूर पीक येईल म्हणून जो स्वप्न पाहतो आहे पण वर्षाच्या शेवटी ज्याच्या हातात काहीही पडत नाही त्याचा हा अनुभव आहे आणि म्हणून कवी म्हणतात की हल्या दऊ न दऊ न दूध कवासा निघते हल्याला दूध काढणे हल्यामधून दूध काढण्याचा किती प्रयत्न केला तरी दूध कधीही नाही ते प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरतील तसंच जो वर्षभर शेतामध्ये राबला शेवटी त्याच्या हातामध्ये कुठलंही धान्य येणार नाही त्यासाठी आपण काही कारणही अस्मानी आहे तर काही सुलतानी आहे सुलतानी कारणांचा उल्लेख पुढे केलेलाच आहे परंतु आपण कारणांचा तर सुद्धा बघतो की सुगीचा असतो डिसेंबर महिना आलेला असतो आणि छान शेतामध्ये धान्य उभं राहिलेलं असतं आणि नेमकं तेव्हाच वादळ येतं आणि पूर्ण गहू अगदी जो असतो तो पूर्ण शेतामध्ये झोपून जातो तो पूर्णपणे मातीमोल होऊन जातो जेव्हा त्याच्या शेतामध्ये कापूस फुटलेला असतो तेव्हाच पाऊस येतो आणि पूर्ण कापूस माती मध्ये मिसळतो म्हणजे ही जी आपत्ती आहे ह्या नैसर्गिक आपत्ती कधी कधी ते येत नाही वादळ तर कधी एखाद्या बोंडळीच आक्रमण होत कधी कीड येत आणि त्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो घास हिरवून घेतला जातो आणि म्हणून इथे कवी म्हणतात की हल्या न दौ न दुध कगते शेतकऱ्याच्या भावविश्वाचं चित्रण करताना कवी म्हणतात असे सपन वांझोटे जीव त्याच्यात झुलते असे सपन वांझोटे जीव त्याच्यात झुलते मन हरण अचावानी भूल थापीले भूलते भुलते मन हरण अचावानी भूल थापीले भूलते भुलते आपण पूर्वीच्या कडव्यात बघितलं की जेव्हा शेतात चुकीच्या दिवसामध्ये पीक त्याच्या शेतामध्ये उभं राहतं तेव्हा त्या पिकाकडे पाहून तो स्वप्न रंगवायला लागतो की यावर्षी तरी भरपूर पीक येईल आणि आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करता येईल आपल्याला आपल्या संपूर्ण गरजा पूर्ण करता येईल परंतु त्याचे जे स्वप्न आहे ते स्वप्न मातीमोल ठरतात त्याचे जे स्वप्न आहे ते स्वप्न वांझोटे ठरतात फक्त स्वप्नच पाहिल्या जातात ते स्वप्न कधीही पूर्ण होत नाही आणि म्हणून कवी म्हणतात असे सपन वांझोटे जीव झुलते तो स्वप्न बघतो की यावर्षी आपल्या सर्व इच्छा पूर्ण होईल परंतु हातात काहीही येत नाही शेतात उभ्या असलेल्या पिकाचा पुरेसा मोबदलाच त्याला मिळत नाही त्याची संपूर्ण स्वप्न ही व्यर्थ ठरतात ती मातीमोल होऊन जातात आशा निराशेचा खेळ त्याच्या मनामध्ये सदैव सुरू राहत असतो जेव्हा शेतामध्ये पीक चांगलं दिसतं तेव्हा त्याच्या आशा पल्लवित होतात आणि जेव्हा आकाशामध्ये ढग दाडून येतात आणि शेतात धान्याच्या राशी पडलेल्या असतात तेव्हा निराशेचा काळोख त्याच्या मनामध्ये निर्माण होतो निराशेच्या अंधकाराने त्याचं मन झाकळून जातो असा आशा निराशेचा खेळ त्याच्या मनामध्ये चालू असतो तरीही तो स्वप्न बघण्याचा प्रयत्न करतो अशातच सरकारी योजनांचा त्याला आश्वासनं दिली जातात जे नेते मंडळी असतात ते नेते मंडळी वेगवेगळ्या वेग योजना त्याला सांगतात वेगवेगळी वेग आश्वासनं दाखवली जातात वेगवेगळी वेग 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 प्रलोभनं दिली जातात त्याच्यासाठी त्याच्या मालाला आम्ही योग्य हमीभाव देऊ अशी आश्वासनं दिली जातात आणि तो शेतकरी बिचारा साधा भोळा शेतकरी त्यांच्या आश्वासनाला बळी पडतो म्हणजे शेतात उभं असणारं पीक ते पीकसुद्धा त्याच्या स्वप्नांचा माती करत आणि दुसरीकडे सरकारकडून म्हणजे जी सुलतानी संकट आहे की सरकारकडून आपल्या पिकाला योग्य भाव मिळेल आपल्याला न्याय मिळेल अशी जी खोटी आशा त्याच्या मनामध्ये येते त्या आशेचाही चुराडा होतो कवी इथे म्हणतात मन हरणाच्या वाणी भूल थापीले भूलते मृगजळाची संकल्पना आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्याच्या दिवसात मृगाला तहान लागलेली असते त्याला पाणी पाहिजे असते आणि पाण्याच्या शोधात दूरवर पिवळं पडलेलं जे गवत आहे ते गवत त्याला पाण्याचा आभास त्याला वाटतो आणि त्या पाण्याचा आभास त्याला त्या गवतामध्ये होतो आणि ते दूर 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 धावत जातं धावत जातं कशाच्या शोधात पाण्याच्या शोध आशेने परंतु त्या पाणी मिळत नाही पाण्या वाचून त्याचा जीव जातो मृग जळ ही कल्पना आपण नेहमी ऐकतो किंवा आपण त्याचा व्यवहारामध्ये सुद्धा वापर करतो बोलताना कवी इथे म्हणतात तसंच मन हरणाच्या वाणी थापी ते भुलते ज्या भूलतापा त्याला मिळतात शासनाकडून नेते मंडळीकडून ज्या योजनांचं अमिष त्याला दाखविलं जातं योजनांची प्रलोभनं त्याला दाखवली जातात त्या योजनांचा लाभ त्याला कधीही मिळत नाही त्याच्या शेतामध्ये जर दुष्काळ पडला असेल आणि नुकसान झालं असेल तर इतका इतका तुम्हाला मोबदला मिळेल असं आश्वासन त्याला दिलं जातं परंतु त्याच्यापर्यंत जेव्हा ती योजना येऊन पोहोचते तेव्हा त्याच्या त्याला काहीही मिळालेलं नसतं त्या योजना ज्या आहेत त्या संपूर्ण कागदपत्री राहतात पॅकेज जाहीर केलं जातं परंतु ते पॅकेज पूर्णपणे त्याच्या हातात कधीच पडत नाही असं जीवन त्या शेतकऱ्याच्या वाट्याला आलेलं दिसतं आणि म्हणून कवी म्हणतात असे सपन वाझोटे जीव त्याच्यातच झुलते मन हरवानी भूल थापिले भुलते ते शेती शेतीत येणार पीक त्यापासून मिळणारा मोबदला हे जणू काही त्याच्यासाठी काय ठरत असत मृगजळ ठरत असत आणि तो बिचारा भोळा भाबडा त्या मृगजळाच्या भूल सदैव भुलूत उन्हातानात राबून शेतामध्ये कष्ट करतो नेला बाजारात माल नाही हुंगल हो कोणी नेला बाजारात माल नाही हुंगलो कोणी आला ताकाचाच भाव कोण ओर पल लोणी आला ताकाचाच भाव कोण ओर पलोणी आपली व्यथा आपल्या कारभारणी जवळ बोलून दाखवताना हा शेतकरी म्हणतो ऊन वारा पाऊस सहन करून शेतामध्ये कष्ट केलं त्यानंतर दुष्काळ वादळ पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीमधून जे काही पीक त्याच्या घरी आलं जी काही धनधान्य त्याच्या घरी आलं त्याच्याकडे पाहून पुन्हा त्याच्या मनामध्ये आशा फुलल्या की जे पीक आपल्या घरी आहे घरी जे धान्य आहे ते जेव्हा आपण बाजारात नेऊ आणि बाजारामध्ये ते विकू तेव्हा त्याचा योग्य पुरेसा मोबदला आपल्याला मिळेल त्याचा पुरेसा हमीभाव आपल्याला मिळेल आणि त्यातून आपल्याला आपली स्वप्न पूर्त कर पूर्ण करता येईल आपल्याला आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करता येईल या आशेने तो घरी आलेलं जे धनधान्य आहे ते धनधान्य बाजारामध्ये विकायला नेतो नेला बाजारात माल नाही हुंगल व कोणी पण जेव्हा बाजारामध्ये तो आपला माल विकायला नेतो तेव्हा त्याच्या मनामध्ये पुन्हा आशा फुललेल्या असतात कि याचा योग्य हमी भाव आपल्याला मिळेल पुरेसे पैसे आपल्याला मिळतील आणि त्यातून आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करता येईल पण तिथे मात्र अधिक वाईट अनुभव त्याच्या वाट्याला येतो बाजारामध्ये मोठ्या आशेने तो आपला धनधान्य विकायला नेतो माल विकायला नेतो आणि नेमक्या तेव्हाच त्या पिकाला त्या मालाला असणारा जो हमी, भावाए, तो हमी भाव आहे तो हमीभाव कमी झालेला असतो बाजारपेठेमध्ये धान्याच्या राशी पडलेल्या असतात परंतु त्याला कुणीही विचारत नाही त्याची किंमत कमी झालेली आहे अमाप धान्य त्या मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये पडलेलं आहे पण ग्राहकच फिरकत नाही आणि जे काही फिरकतात ते अतिशय कमी भावामध्ये मातीमोल भावामध्ये ते ते धान्य घेण्याचं विकत घेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे जेव्हा त्या धान्याला भरपूर हमीभाव असतो तेव्हा शेतकऱ्याकडे ते, ते उपलब धा धान्य उपलब्ध नसतं आणि जेव्हा एखादं धान्य त्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतं शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक होतं एखाद्या वर्षी एखाद्या धा धा धान्याचं त्याच वर्षी नेमका त्या धान्याचा जो हमी धा भाव आहे तो हमी भाव कमी झालेला असतो त्याला पुरेसं मोलच मिळत नाही त्याला पुरेसं किंमत मिळत नाही तशीच अवस्था आहे शेतकऱ्याच्या वाट्याला आलेली आहे की मोठ्या आशेने तो बाजारात धान्य विकायला नेतो पण तिथे त्याच्या धान्याला कुणीही विचारत नाही कुणीही बघत नाही कारण तेच धान्य मोठ्या प्रमाणामध्ये इतर शेतकऱ्यांनी सुद्धा बाजारात विकायला आणलेलं असतं आणि अशा वेळी त्याला त्या धान्याचा पुरेशी किंमत त्याला मिळत नाही शेवटी ना इला जाणे जे सधन व्यापारी आहे इथे शोषक वृत्तीची जाणीव होते जे सधन जो व्यापारी वर्ग आहे तो व्यापारी वर्ग शेतकऱ्याच्या या असहाय्य अवस्थेचा फायदा घेतो आणि तो ते धान्य कमी भावामध्ये कमी किमतीमध्ये विकत घेतो आणि नंतर जेव्हा त्या धान्याला त्या धान्याच्या किमती वाढतात तेव्हा ते धान्य ते 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 तो शासनाला विकतो इतरांना विकतो आणि त्यातून जो फायदा आहे तो फायदा कुणाला मिळतो त्या व्यापारी वर्गाला मिळतो म्हणजे नाईला त्या शेतकऱ्याला आपलं धान्य व्यापाऱ्याला विकावं लागतं तो।, तो घरी धान्याचा साठा ठेवू शकत नाही कारण त्याला आज गरज असते पैशाची त्याचे लेकर मुलं उपाशी असतात त्यांच्या पोटात चार घास घालण्यासाठी त्याला ते धान्य विकणं आवश्यक असते आणि म्हणून ते धान्य तो घरी साठवून ठेवू शकत नाही पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी त्याला पैसे पाहिजे असतात त्यासाठी त्याला धान्य विकणं आवश्यक असतं आणि म्हणून ना इलाजाने त्याला व्यापाऱ्याला ते धान्य कमी किमतीत विकावं लागतं अशावेळी जो व्यापारी वर्ग आहे तो व्यापारी वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी तो शेतकऱ्याच्या असहाय्यतेचा फायदा घेतो आणि त्याला त्याचा भाव कमी किमतीमध्ये त्याचा माल तो व्यापारी वर्ग विकत घेतो इथे शेतकरी आपलं दुःख व्यक्त करताना म्हणतो आला भाव लोनी। ताक आणि लोणी हे दोन्हीही जरी दुधापासूनच निघत असले तरी दोघांचंही मूल्य हे वेगवेगळं आहे लोण्याची किंमत अधिक असते आणि ताकाची किंमत ही अतिशय कमी असते ताकाचं मूल्य हे कमी असतं परंतु त्या शेतकऱ्याच्या लोण्याला कशाचा भाव येतो ताकाचा भाव येतो लोणी हे ताकाच्या भावात विकलं जाणं म्हणजेच त्या व्यक्तीचं खूप मोठे नुकसान होणं की जो शेतकरी मोत्यासारखं धान्य बाजारपेठेमध्ये विकायला नेतो तेव्हा त्याला ते अगदी कमी किमतीमध्ये ते धान्य विकावा लागतो आणि त्याचा फायदा मात्र त्याला न मिळता कुणाला मिळतो व्यापारी वर्गाला मिळतो आणि त्यामुळे कवी म्हणतात की आला ताकाचाच भाव कोण ओर पल लोणी जे लोणी आहे जी मलई आहे जो फायदा आहे तो फायदा कुणीतरी हिरावून घेतलेला आहे इथे व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्याच्या असहाय्य परिस्थितीचं त्याच्या गरीब गरिबीमुळे त्याच्या त्याच्या आलेल्या कशा प्रकारे हा व्यापारी वर्ग शोषण करतो शेतकऱ्याचं त्याच चित्रण इथे कवीने केलेलं आहे की ज्याने लोण्यासारखं धान्य अमूल्य धान्य ज्याने आपल्या कष्टाने शेतात निर्माण केलेलं आहे त्या धान्याचं मोल मात्र त्याला न मिळता कुणाला जात व्यापारी वर्गाला जात आणि म्हणून हे दुःख जेव्हा तो ते माल विकून परत येत की गाडाभर धान्य त्याने नेलेला आहे पण मुठभरी पैसे त्याला आलेले नाही आहे हे दुःख तो घरी आल्यानंतर आपल्या सहचरीजवळ जवळ व्यक्त करताना दिसतो शेवटच्या कडव्यात कवी म्हणतात असा जीवाचा अकात कसा चालू वनवास असा जीवाचा अकात कसा चालू वनवास कवा पड न तोंडात सुखासुखी सुखी गोड घास कसा कवा पड न तोंडात सुखासुखी गोड घास वर्षानुवर्ष शेतकऱ्याचे अपरंपार कष्ट जीवापाड कष्ट तो करतो आहे शेतामध्ये तो घाम गाळतो आहे रक्ताचं पाणी तो करतो आहे परंतु त्याला न्याय मिळत नाही त्याच्या शेतामध्ये त्याला पुरेसं पीक होत नाही जे काही पीक शेत त्याच्या शेतामध्ये उभं राहतं ते बरेचदा नैसर्गिक आपत्तीने कधी कधी त्याच्या तोंडी आलेला घास हा हिरावला जातो कधी वादळ येतं तर कधी पूर येतं आणि संपूर्ण शेत धुवून घेतलं जातं कधी गारपीट येतं आणि संपूर्ण शेतातलं पीक हे मातीमध्ये मिसळलं जातं अशा नैसर्गिक आपत्ती तर कधी कोरडा दुष्काळ कधी पाऊसच येत नाही तर आलेले जे अंकुर आहे ते अंकुर सुकून जातात कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ कधी वादळ कधी महापूर कधी गारपीट अशा वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळत नाही त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला त्याला मिळत नाही तर कधी नैसर्गिक आपत्तीच्या ऐवजी जे सुलतानी संकट आहे की शासन सुद्धा बरेचदा शेतकऱ्याच्या पिकाला योग्य हमीभाव देत नाही जो काही हमीभाव त्याच्या शेत पिकाला दिला जातो त्यातून त्याचा उत्पादन खर्चही त्याला पुरेसा मिळत नाही किंवा त्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही म्हणजे त्या शेताला शेत शेतातल्या पिकांना आलेला जो खर्च आहे तो खर्च अधिक असतो आणि त्याचं मिळालेलं जे मोल आहे ते मोल त्या तुलनेमध्ये कमी मिळतं आपण बरेचदा पाहतो की जेव्हा त्याच्या शेतामध्ये भरपूर टमाटे झालेले असतात तेव्हा त्या ते टोमॅटोच्या किमती अतिशय खाली आलेल्या असतात की त्याला शहरामध्ये ते टोमॅटो शहरा विकायला नेण्यासाठी सुद्धा जेवढा खर्च येतो तेवढे पैसेही ते टोमॅटो पैसे विकून त्याला मिळत नाही मग अशावेळी आपण पाहतो की तो शेतकरी ते शेतात पिकलेले जे टोमॅटो आहे ते टोमॅटो विकायला ऐवजी तो रस्त्यावर फेकून देतो तर कधी संत्रांचं असं होतं तर कधी दुसऱ्या एखाद्या कांद्याचं म्हणजे अशा प्रकारे कधी अस्मानी संकटामुळे तर कधी सुलतानी संकटामुळे त्याच्या कष्टाला कधीच न्याय मिळत नाही त्याच्या कष्टाचं कधीच मोल होत नाही आणि तिसरा वर्ग म्हणजे व्यापारी वर्ग की ज्याचं ज्या जो वर्ग शेतकऱ्याच्या असाय परिस्थितीचा फायदा घेऊन तो त्याचं शोषण करतो तो स्वतः सदन होत जातो आणि शेतकरी मात्र गरीब गरीब आणि गरीबच राहतो आधीच्या कडव्यामध्ये आपण पाहिलं की मोठ्या आशेने त्याने शेतात विक्रीसाठी माल ने शेतातला माल हा विक्रीसाठी शहरात बाजारपेठेत नेलेला आहे पण तिथे मात्र जो व्यापारी वर्ग आहे त्या व्यापारी वर्गाचाच फायदा झालेला आहे शेतकऱ्याच्या वाट्याला मात्र केवळ निराशाच आलेली आहे माती मोल किंमत त्याच्या भावाला तिथे आलेली आहे लोणी ओरपणारा वर्ग व्यापारी वर्ग मलाई खाणारा जो वर्ग आहे त्यांचंच तिथे काय झालेलं आहे हित साध्य झालेला आहे तोच अधिक सदन होणार आहे आणि शेतकरी मात्र गरीबच राहणार आहे असा वर्षानुवर्ष त्याच्या जीवाचा आक्रोश चालू आहे त्याला न्याय मिळत नाहीये कष्टाचं मोल त्याला मिळत नाहीये चार घास त्याच्या तोंडी पडत नाहीये त्याला पुरेसं वस्त्र मिळत नाहीये त्याच्या दैनंदिन गरजाही त्याला पूर्ण करता येत नाही असा जीवाचा आकांत वर्षानुवर्ष युगानुयुगे चालू आहे त्याच्या जीवाचा हा आक्रोश हा वनवास कधी संपेल हा प्रश्न इथे कवीलाही पडलेला आहे शेतकऱ्यालाही पडलेला आहे आणि अर्थातच आपल्याला सुद्धा तो पडणारा पडलेला आहे असा जीवाचा आकात कसा चालू वनवास अकात अकात म्हणजे आक्रोश आकांत दुःख वेदना तगमग तळमळ असा वर्षानुवर्ष हे दुःख त्याला सोसावं लागत आहे ह्या दुःखाचा त्याला सामना करावा लागत आहे त्याचा हा वनवास कधी थांबेल त्याचा हा वनवास कधी संपेल हा प्रश्न इथे पडतो कवी म्हणतात असा जीवाचा अकात कसा चालू वनवास पड न तोंडात सुखा सुखी गोड घास आपल्या कष्टाला योग्य फळ कधी मिळेल आपल्याला न्याय कधी मिळेल अठरा विश्व दारिद्र्य कधी संपेल आणि सुखाने चार घास आपल्याला कसे मिळतील आपल्या जीवनामध्ये सर्व सुख कधी येतील हा प्रश्न इथे शेतकरी पडलेला आहे कवी म्हणतात कव्वा पडन तोंडात सुखासुखी गोड घास सुखासुखी म्हणजे सहजपणे कष्ट जे कष्ट आपण करतो त्या कष्टाचं पुरेसा मोबदला आपल्याला कसा कधी मिळेल आणि कधी आपल्या जीवनात सुख येईल ह्या जीवनातलं दुःख आणि दारिद्र्य कधी संपेल आपल्या जीवनातली वेदना कधी संपेल आणि या सर्वांमधून आपल्याला न्याय कधी मिळेल हा प्रश्न इथे कवीला पडलेला आहे कवीने या कवितेच्या माध्यमातून आपल्याला अंतर्मुख केलेला आहे की शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे शासनाने सुद्धा शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या परिश्रमाला कष्टाला योग्य मोबदला मिळायला पाहिजे तेव्हाच आज आपला विदर्भातला शेतकरी जो या समस्यांमुळे दारिद्र्यामुळे बेरोजगारीमुळे नापिकीमुळे जो आत्महत्या करीत आहे आपलं जीवन जो संपवित आहे त्याला जर वाचवायचं असतं त्याच्याकडे त्याच्या दुःखाची जाणीव आपण ठेवली पाहिजे त्याच्या दुःखाला वाचच फोडून नाही तर त्याला न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे हा विचार कवीने या कवितेमध्ये मांडलेला आहे आपण शेतकरी राजा या कविवर्य शंकर बडे यांच्या कवितेच्या माध्यमातून वराडातील शेतकऱ्याच्या व्यथा वेदना आणि वराडी बोलीचं सौंदर्य याचा या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभव घेतलात याबद्दल धन्यवाद